मिरजेच्या अपेक्स प्रकरणात आयुक्तांना सहआरोपी करा, शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी ही मागणी केली. अपेक्स सीआयडी चौकशी करण्याची देखील त्यांनी मागणी जोर धरून लावली. या प्रकरणातील लोकांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी शिवसेनेनं केली आहे, तर आयुक्तांसह आरोपी करावं अशी मागणी शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय विभूती यांनी केली आहे. ते सांगलीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलत होते. सांगली महापालिका आयुक्त आणि दोन आरोग्य अधिकारी यांनी अपेक्स हॉस्पिटलला परवानगी दिलीच कशी? डॉक्टर महेश जाधव आणि मदन जाधव या दोन्ही भावांनी अपेक्स केअर सेंटरमध्ये कोणत्याही सेवा सुविधा उपलब्ध केल्या नाहीत. केवळ एका व्हेंटिलेटरवर 87 रुग्णांच्या जीवाची माती केली. त्यांच्याकडे अत्यावश्यक सुविधा नसल्याचंही तपासात सिद्ध झाले. या प्रकरणात सांगली पोलीस अधीक्षक यांना सीआयडी चौकशीची शिफारस करावी आणि आरोपींना कडक शिक्षा व्हावी, मगच मयत कुटुंबियांना न्याय मिळेल, असं संजय विभूते यांनी आपलं वक्तव्य केलं आहे. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतल्या गेल्या 8 दिवसांमध्ये आपण पाहिलं असेल, अपेक्स हॉस्पिटलचे सर्वे सर्वा डॉक्टर महेश जाधव यांनी जे बनावट हॉस्पिटल तयार केलं होतं त्या हॉस्पिटलच्या नावाखाली 87 लोकांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे. याला दोषी कोण? या सर्व गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी कोण करणार आहे की नाही याची माहिती आम्ही या ठिकाणी घेतली. आणि आमच्या असं लक्षात आलं की फक्त एका कागदावर डॉक्टर महेश जाधव याला या सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे सन्माननीय आयुक्त नितीन कापडणीस आणि त्यांच्या आरोग्य विभागानं परवानगी दिली होती. मुळात डॉक्टर महेश जाधव हे स्किन स्पेशलिस्ट आहेत, स्किन सर्जन आहेत. मग जो असा व्यक्ती सर्जन आहे त्याला कोविड सेंटरला परवानगी दिलीच कशी, हा आमच्या पुढं पडलेला चिंतनाचा विषय आहे. म्हणजे का दिलं गेलं? तर आमच्या माहितीप्रमाणे त्यांचे आणि आयुक्त साहेबांचे लागेबांधे आहेत, मोठमोठ्या आलिशान गाड्या त्यांना वापरायला देणं. म्हणून आमची मागणी अशी आहे की आपण आयुक्तांच्या बंगल्यातलं आणि त्यांच्या कार्यालयातलं या ठिकाणी CCTV फुटेज गेल्या 6 महिन्यातला तपासण्यात यावं, त्याचा डम डेटा काढण्यात यावा आणि कॉल या ठिकाणी रेकॉर्ड तपासावं, जेणेकरून मग त्या आयुक्ताचे PA असतील, आयुक्ताचे अधिकारी असतील किंवा आरोग्य अधिकारी विभागाचे असेल, कारण मुळात याच्यामध्ये महसूलचा एक अधिकारी, जिल्हा सर्जनचा एक अधिकारी, आरोग्य अधिकारी आणि आयुक्त ऑफिसमधला एक अधिकारी अशाने मिळून त्याची कागदपत्राची तपासणी करायची असते आणि मग त्याला या ठिकाणी परवानगी द्यायची असते की त्याचा नेमका डॉक्टर, तो डॉक्टर MBBS असला पाहिजे. मग या ठिकाणी डॉक्टर महेश जाधवला परवानगी दिली कशी, हा खऱ्या अर्थानं चिंतनाचा विषय आहे. आणि म्हणून याची तपासणी झाली पाहिजे, याची चौकशी झाली पाहिजे. म्हणून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतोय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.